आपण हे दृश्य पाहतोय येवला तालुक्यातील खाणगाव येथील सागर शेळके या तरुणाच्या शेतात. या भागामध्ये फक्त एक तास वीज पुरवठा होतो, पाणी असूनही कांद्याला पाणी देता येते. जवळपास 1,00,000 रुपये घालून नवीन कांदा लावला, त्यात वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे पीक वाळून जात आहे. हे पाहून संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी संपूर्ण पिकावर नांगर फिरवला तर काही ठिकाणी हे पीक जाळून टाकले. मायबाप सरकार जागे व्हा, कधी दुष्काळामुळे पोटावर लाथ मारली जाते तर कधी व्यवस्था देशोधडीला लावते. यंदा पावसाने कहर केलाय, नद्या नाले ओसंडून वाहिले, शेतातल्या विहिरी तुडुंब आहे, पाणी भरलंय, पीक डोळ्यासमोर जळत आहे. हे पाहून लोडशेडिंग रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी आर्त विनवणी शेतकरी करतायत.